मस्त आमरस तैयार झालेले आहे। जबरदस्त आमरस मंडळे लई भारी झाले बघा। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं का नाही मनापासून स्वागत। मंडळी का नाही, ह्या हंगामामध्ये आणि अक्षय तृतीया या सणाला एक खास पदार्थ हमकाच असतो, तो म्हणजे आमरस। कारण ह्या हंगामात का नाही सगळीकडे आंबा असतात। आणि दुसरं महत्त्वाची बाब काय माहिती आहे काय, ते कारभारीने आता आपल्याला सांगेल काय। आज लग्नाचा वाढदिवस आहे, सातवा। बघा मंडळी केवढी खुश झाल्या, लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या। एकमेकांना साथ देता देता सात वर्ष कधी पूर्ण झाली तेव्हापासून कळलोच नाही। बघा हे सगळं मंडळी ठीक आहे, तुम्हासनी एक प्रश्न पडला असेल, हे आज कोण कोण आलेत आज व्हिडिओमध्ये हजेरी लावायला, हे आहे आमचं हर्षवर्धन, तुम्हासनी माहितीच आहे। आणि हे आहे आमची थोरली कन्या शिवांगी, हे का आज व्हिडिओत आलेत माहिती आहे का तुम्हासनी। हे बघा इकडे घेतल्यात आंब, आंबरस बनवायला, आणि हे पिळून झालं का नाही लगेच या सालीवरती ताव मारायचा यांना, म्हणून आल्यात बघा। होय का नाही, आ कसं काय असं सगळं मंडळी का नाही। आमचं एक नियोजन जबराट असते, तर दुसरीकडं आमच्या पोरांचं बी नियोजन असं खतरनाक असतंय बघा। चला मंडळी येळ घालवायला नको, जसं आपल्याला बी गडबड आहे की नाही तसं या दोघांना बी गडबड आहे बघा। आई कधी आंबा पिळून साल देत्या असं सगळं होऊन बसलंय। चला मग सुरुवात करूया रेसिपीला लगेच। तर आज आपण बनवणार आहोत आमरस। आमरस म्हटले की अक्षय तृतीयासाठी आपल्याला आमरस पाहिजेच। आमरस, पुरणपोळी असंच आपल्याला वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो, त्यापैकी आज आपण बनवणार आहोत आमरस। तर आमरस म्हटले की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच, तेच आज आपण इथं बघू शकताय तुम्ही। आमचं दोन बाळ आमरस करणारे त्यासाठी इथं बसलेलेच आहेत पेण्यासाठी। तर आमरस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। ह्याला काय जास्त साहित्य लागत नाही आमरससाठी। मी इथं पाच आंबा घेतलेले आहे, अर्धा वाटी साखर, आणि इथं आपण येलदोड थोडंसं त्यामध्ये साखर घालून पाट्यावरती बारीक करून घेतलेले आहे। तर आता आपण इथं एक दुसरं भांडं घेतलेले आहे, आणि इकडे आपण आंबा आहे ना पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घेतलेलेच आहे। हे आंबा स्वच्छ धुवून घ्यायचं, ह्यावरती जरा चीक वगैरे लागलेलं असतं त्यामुळे आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे आंबा काय करायचं, थोडंसं हातानं सगळीकडं असं दाबून घ्यायचं, म्हणजे असं आतलं गाभा आहे ना सगळं सुटसुटीत होईल। आणि आता आपल्याला ह्याचं वरचं हे काढून घ्यायचं हातानं, आणि आता आपण हे पाट्यामध्ये ह्याच्यातलं काढून घेऊया गाभासहित, पिळून घ्यायचं आहे ज्यातलं पण गाभा सगळं आपण पिळून घेऊया। आणि आता आपण हे का दुसऱ्या ताटमध्ये ठेवूया, असंच हे पण आंबा मी पिळून घेते। ह्या पद्धतीने आपल्याला आंबा सगळं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त गाभा आत राहत नाही, त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने करायचं आहे। हे बघा आता ह्या पद्धतीने मी पाच आंबा इथं काढून घेतलेले आहे। आता आपण हे सगळं ह्याच्यातलं पण गाभा काढून घेऊया, सगळं आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे, रस चांगला निघतो आहे। तर हे बघा आता ह्या पद्धतीने मी सगळं आतला गाभा काढून घेतलेले आहे। आता आपण हे काय करायचं, एका दुसऱ्या हे भांडीत घालूया। इथं आपण मातीचं एक भांडं घेतलेले आहे, ह्यामध्ये आपण आता हे रस काढून घेतलं होतं ते घालूया। तर आता आपण हे पाणी घेऊया, बाळा जरासर पाणी घेतो। आपण इथं भांडीत मी पाणी घालते,
थोडंसं घालते, जास्त पण नाही घालत. तुमचं एक कुई आहे ना, हे आपण हे पाण्यात घालूया. हे बघा आता आपण पाण्यात कुई घातलेलेच आहे. तर आपण हे वरती साल आहे ना, ह्याच्यात गाभा असतात, त्यामुळं आता आपण हे दोन्ही बाळांना खायला देणार आहे. हे धर बाळ, हे धर तू पण. ह्यांना खूप आवडते आंबा म्हटले की. आता आपण हे सालं पण घेऊया आणि सगळं आपण हे पाण्यात अजून एकदा पिळून घ्यायचं आहे. जे वरचं सगळं आहे ना ते रस आपल्याला ह्यामधलं काढून घ्यायचं आहे. कसं आहे बाळा आंबा? गोड. गोड आहे? हर्षू कसं आहे? गोड. गोड आहे? हां खावा मग. असं आपल्याला सगळे हे पिळून घ्यायचं आहे. तर हे बघा आता सगळं पिळून घेतलेले आहे, तर आपण ह्यामध्ये घालूया पिळून घेतलेला रस. तर आपण आमरस सगळं ह्याच्यातलं रस काढून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये साखर घालूया. तुम्हाला तुम्ही आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकताय. कमी लागणार असेल तर कमी पण वापरू शकताय, आणि जास्त गोड लागणार असेल तर तुम्ही जास्तसुद्धा साखर वापरू शकताय. तर आपण येलदोड बारीक करून घेतलं होतं ते घालूया. नाही तर आपण लाकडीचं रवी घेतलेले आहे. हे बघा आता आपण इथं लाकडीचं रवी घेतलेले आहे. रवीच्या सहाय्यानं आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. तर आपण रवीच्या सहाय्यानं पूर्ण असं साखर विरघळूसपर्यंत आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे. आपण हे लाकडीचं रवीनं असं घुसळून घेतलं ना, छान असं आमरस पण तयार होतोय. आणि पूर्ण आपल्याला साखर विरघळायला पाहिजे. बघा मस्त असं मिक्स होते. बघा आता छान असं मिक्स झालेले आहे आणि साखर पण विरघळलेले आहे. हे बघा आता मस्त तुम्ही बघू शकता छान असं आमरस तयार झालेले आहे. आता आपण इथं 3 कप घेतलेले आहे मातीचं. आता आपण ह्यामध्ये आमरस घालूया. हां देत तर मस्त आमरस तयार झालेले आहे. आता आपण हे वाटीमध्ये पण घातलेलेच आहे कपमध्ये. तर आपण हे प्यायला देऊया. तर आपण आमरस सगळ्यांना प्यायला देऊया. हे धर हर्षू, हे घ्या तुम्ही. बाळा हे तू घे, घ्या आता. जबरदस्त आमरस मंडळी, लई भारी झाले बघा. या तुम्हाला सांग काय, साखरेची गोडी आणि आमरसाची गोडी त्यात का नाही. आमच्या लग्नाला 7 वर्षाची, एकमेकांना 7 देऊन 7 वर्ष पूर्ण केलेल्या संसाराची गोडी ह्या सगळ्या आमरसात उतरल्या. त्यामुळं का नाही लई गुळमाट झाले बघा. या त्यामुळं का नाही एक वाटी पिलं तरी आज रगड होणार आहे बघा. हाय का ना हर्षू, कस झाले? कस आहे आमचा हर्ष?
मंडळ ही आमरसाची रेसिपी तुम्हासनी कशी वाटली का नाही ती आमसनी कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक भी करा शेअर भी करा आणि आज आहे अक्षय तृतीया सगळ्यांना सुट्टी असत्या सगळ्या आपल्या पई पाहुण्यांना भावकीला समजा दोस्ता मंडळींना का नाही हे व्हिडिओ शेअर करा तुम्हासनी सांगतो आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब भी करून टाका आणि बेल आयकॉन भी दाबा म्हणजे कसं आपलं समज गावाकडची टेस्ट असणारी रेसिपी का नाही तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतात बघा चला मंडळी मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह आठवड्यातून 3 वेळा रविवार मंगळवार आणि शुक्रवार आपण भेटत राहूया धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.